स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी मराठीच्या बातमीची दखल घेत शेंगदाणे विकणाऱ्या कॅन्सर पीडित महिलेला उपचारासाठी 1,75,000 रुपयांची मदत केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीतल्या कैलास मोरे हा इसम हातगाडीवर शेंगदाणे फुटाणे विकून आपल्या संसाराचा गाडा चालवत होता. मात्र त्याची पत्नी सिंधुबाई मोरे यांना अचानक पोटाचा कॅन्सर झाल्यानं गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत आहेत. मात्र आजार मोठा असल्यानं डॉक्टरांनी उपचारासाठी 1,60,000 रुपये खर्च सांगितला. मात्र हातावर पोट भरणाऱ्या मोरे कुटुंबाकडे इतके पैसे नव्हते की ते सिंधुबाईंचा इलाज करू शकतील. दरम्यान आशेचा किरण मिळेल म्हणून मोरे कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं. मात्र पत्राचं उत्तर न आल्यानं मोरे कुटुंबियांनी मी मराठीकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर 12 डिसेंबरला मी मराठीनं मोरे कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचं आवाहन आपल्या बातमीद्वारे केलं होतं. त्यानंतर या बातमीची दखल घेत पंतप्रधानांनी तात्काळ सिंधुबाई मोरे यांच्या उपचारासाठी 1,75,000 रुपयांची मदत टाटा हॉस्पिटलच्या नावानं पाठवली आहे. दरम्यान या पैशानं मोरे कुटुंबाला जगण्यासाठी आशेचा किरण मिळाला असून याबाबत मोरे कुटुंबियांनी पंतप्रधान आणि मी मराठीचे आभार मानले आहेत. मी मराठी आणि पंतप्रधानांचे मी खूप खूप आभार मानते, कारण की माझ्या मावशीला पोटाचा कॅन्सर आहे आणि त्यांनी 1,75,000 रुपये पाठवले. म्हणून मी मराठी आणि पंतप्रधानांचे मी खूप खूप आभार मानते. आपण पाहतोय मी मराठीच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालेला आपण पाहतोय. मी मराठीनं ही बातमी दाखवली होती, त्यानंतर या बातमीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि कॅन्सर पीडित महिलेला उपचारासाठी 1,75,000 मदत केली आहे. तर आपण पाहतोय धुळे जिल्ह्यातील साक्रीतल्या कैलास मोरे यांची ही कैफियत मी मराठीनं मांडली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रफीक शेख आपल्यासोबत सध्या फोन लाईन वरून आहेत. रफीक, काय सांगाल, मी मराठीच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालेला आहे. अगदी बरोबर बातमी आहे मॅडम, कारण की कैलास मोरे हा हातगाडीवर शेंगदाणे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह चालत होता. कुठंतरी दुःखाचा प्रसंग यांच्या घरी घडला. सौभाग्यवती सिंधुबाई मोरेला अचानक डॉक्टरांनी पोटात कॅन्सर सांगितला व तुम्हाला 6,00,000 रुपये खर्च येईल, इतका खर्च त्यांना सोसावं लागणार होते. मात्र पंतप्रधान मोदी यांना हे पत्र लिहिण्यात आले होते का कुठंतरी अल्पदराची का मदत होईना, पण आम्हाला ही मदत मिळावी याकरिता मी मराठीने 12 डिसेंबर रोजी बातमी दाखवली होती. आणि मोरे कुटुंबाला मदतीची गरज आहे ही बातमी प्रदर्शित झाल्यानंतर पंतप्रधानांनी तात्काळ दखल घेत 1,75,000 रुपये यांच्या नावे टाटा हॉस्पिटलला वर्ग करण्यात आलेली आहे. रफीक, आपण पाहिलेलं आहे की या कुटुंबानं पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं, मात्र पत्राचं उत्तर आलं नाही, त्यामुळे त्यांनी मी मराठीकडे ही कैफियत मांडली आणि याची दखल पंतप्रधानांनी घेतली. हो, अगदी बरोबर आहे, कारण की कुठंतरी मी मराठीने सामान्य जनतेच्या पाठीचे आवाज उठवला होता आणि या आवाजाची दखल आज चक्क पंतप्रधानांनी घेतलेली आहे आणि त्यांनी तात्काळ दखल घेत 1,75,000 रुपये या मोरे कुटुंबांना उपचारासाठी पाठवलेले आहे. धन्यवाद रफीक शेख आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय की मी मराठीनं आवाज उठवल्यानंतर पंतप्रधानांनी पत्राद्वारे या कुटुंबियांना मदत दिलेली आहे. 1,75,000 रुपयांची मदत टाटा हॉस्पिटलच्या नावानं पंतप्रधानांनी पाठवलेली आहे. तर मी मराठीच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालेला आपण पाहतोय.